आणि मुंबईमध्ये सध्या पावसानं चांगला जोर पकडलाय, त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरती वाहतूक कोंडी पाहायला मिळते. कोपरी ब्रिज ते मुलुंड टोलनाकापर्यंत, सोबतच भांडूप पंपिंग ऐरोली सिग्नलजवळ, घाटकोपर रमाबाई नगर ते छेडानगर सुमन नगर इथे काही प्रमाणात वाहतूक कोंडीचं चित्र आहे. आपल्यासोबत सध्या अक्षय भाटकर आहेत. अक्षय, मुंबईच्या ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीचं वृत्त येत आहे तिथली ताजी परिस्थिती नेमकी काय आहे? तू भांडूप परिसरात आहेस. ज्ञानदा, यावर्षी पावसाने अत्यंत उशिराने बॅटिंग करायला सुरुवात केली होती, उशिराने त्याची सुरुवात झाली. मात्र ज्या दिवसापासून पाऊस आलेला आहे त्या दिवसापासून तो धोधो बरसतोय. आज देखील सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने प्रचंड बरसायला सुरुवात केलेली आहे. मी सध्या पूर्व उपनगरांमध्ये आहे, भांडूप या परिसरामध्ये आहे, आणि इथे देखील गेल्या 2 ते 3 तासांपासून पाऊस पडतोय. सकाळी ठाण्यापासून ते अगदी घाटकोपरपर्यंत आपण प्रवास केला आणि या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, ज्याचे चित्र आपण दाखवलं. सगळ्यात मेन म्हणजे मुंबईच्या वेशीवर, मुंबईच्या या टोलनाक्यावर, ज्या ठिकाणी मुलुंडचा टोलनाका आहे तिकडे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. कारण की एक तर टोलनाका आहे, दुसरीकडे काही प्रमाणात खड्डे आहेत, काही रस्त्याची कामं चालू आहेत. त्याचबरोबर पुढे जर विचार केला तर भांडूप पंपिंगच्या इथे आणि छेडानगर सिग्नलच्या इथे ट्रॅफिक जाम झालेला आहे. सुमन नगर फ्लायओव्हरला ट्रॅफिक जाम आहे. सायन ब्रिज ज्या ठिकाणी सुरू होतो त्या ठिकाणी सध्या ट्रॅफिक जाम झालेला आहे. अशा प्रकारे ज्या ठिकाणी कामं चालू आहेत रस्त्यांची मुख्यतः तिथे वाहतूक कोंडी झालेली आहे. इतर ठिकाणी मात्र सध्या वाहतूक जी आहे ती स्मूथ चालू आहे. तर पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेचा विचार केला आपण, ठाण्यावरून सुटणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या देखील 15 ते 20 मिनिटं उशिराने सध्या सुटत आहेत. त्यामुळे येणाऱ्या गाड्यांवर त्याचा परिणाम होतोय आणि यामुळे वेळापत्रकाची सध्या बोंब उडालेली आहे. मध्य रेल्वे सुरू आहे, कुठेही थांबलेली नाही आहे. हा सगळ्यात मोठा सुदैवाचा, ही सगळ्यात मोठी सुदैवाची गोष्ट म्हणावी लागेल. मात्र वाहतूक थोडीशी उशिराने सुरू आहे, त्याचा फटका काही प्रमाणात का होईना पण प्रवाशांना बसतोय. एकूण सकाळी 7 ते 7:30 दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, तो अजूनही थांबला नाही आहे. मध्ये मध्ये पावसाचा जोर जो आहे तो थोडासा कमी होतोय, मात्र पाऊस हा बरसतो आहे, थांबलेला नाही आहे. त्यामुळे हायटाईडची वेळ बघून सगळ्यांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे. अक्षय धन्यवाद, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.